नमस्कार अश्विनी, आपलं स्वागत करीत आहे बायजा आई स्वयंपाकघरात। आज आपण बनवूया हिरव्या मिरचीचा ठेचा। इकडे आपण हिरवी मिरची स्वच्छ धुवून घेतली आहे, तर आपण यांचे हे देठ छान कट करून घेऊया। सर्व संपूर्ण मिरच्यांचे आपल्याला हे देठ असे काढून घ्यायचे आहेत। याचप्रमाणे आपण बाकीच्या मिरच्यांची काढून घेऊया। इकडे आपण एक कढई तापत ठेवली आहे, यामध्ये 2 चमचे तेल। इकडे आपल्याला मिरच्या छान पैकी तळायच्या आहेत, म्हणून आपण तेल जरा जास्तीच टाकतोय। 2 चमचे तेल घेतलंय आपण, 2 मोठे चम्मच। छान गरम होऊ देऊ। आपलं तेल छानपैकी गरम झालंय। यात आपल्या हिरव्या मिरच्या, इकडे आपण पावशर हिरवी मिरची वापरत आहोत, टाकून घेऊया। मंद आचेवरती हे आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे। छान आवाज होत आहे आपल्या मिरच्यांचा। अदनबद्ध हे आपल्याला हलवून द्यायचं आहे आणि छान होऊ द्यायचं आहे। आपल्या ठेच्याच्या मिरच्या छान भाजायला हव्यात, म्हणून अगदी मंद आचेवरती हे आपल्याला व्यवस्थित साधारण 5 मिनिटं होऊ द्यायचं आहे। त्या मिरच्यांचा हा असा रंग येतो, हे बघा। आणखीन हा येऊ देऊ छानपैकी। आपल्या मिरच्या छान भाजून तयार आहेत, ह्या बघा। आता आपण गॅस बंद करून देऊया आणि मिरच्या काढून घेऊ। आता आपण त्याच तेलामध्ये, ज्याच्याने आपण मिरच्या छान भाजून घेतल्या, यात लसूण, अर्धी वाटी लसूण घेतला आहे आपण, इकडे छान परतून घेऊया। आपला लसूणही छान होत आहे। अगदी मंद आचेवरती आपल्याला हे करून घ्यायचं आहे। यापूर्वीही आपण बायजाय स्वयंपाकघरात टमाटरचा ठेचा बघितला होता, तुम्ही वरती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन बघू शकता। छान झालं आहे आपला लसूण, पण काढून घेऊया। तेल निथरून घेऊ। आता आपण अर्धी वाटी कोथिंबीर, ती आपण जरा जाडसर चिरून घेतली आहे, ह्या तेलामध्ये व्यवस्थित परतून घेऊया। अगदी बारीक नाही चिरायची आपल्याला, थोडी जाडसर चिरून घेतली आहे आपण इकडे। छान परतून घेऊ। आपला ठेचा व्यवस्थित ठेचून घेऊया। छान पिके कुटून घ्यायचं आपल्याला, म्हणजे ठेचून घ्यायचं। जितक्या छान आपल्या मिरच्या तळल्या जातात तितकाच उत्कृष्ट आपल्याला ठेचा हा लागतो, म्हणून मिरच्या लसूण हे व्यवस्थित तळलं गेलं हवं। अगदी 10 मिनिटात तयार होतो। यात 1 छोटा चम्मच मीठ आपल्या चवी अनुसार, छान एकत्र करून घेऊया। घी व्यवस्थित ठेचून घेऊ। मीठ हे ठेचतानाच टाकावं, जेणेकरून आपल्याला ठेचण्यास मदत होते, लवकर ठेचलं जातं। आणि ठेचा हा गरम गरमच ठेचावा। हे बघा, छानपैकी वाफ निघत आहे। छान ठेचला जात आहे, अतिशय उत्कृष्ट दिसत आहे।
आपला ठेचा छानपैकी तयार आहे. चला तर मग सर्व करून घेऊया. आपला ठेचा छान सर्व ऑन रेडी आहे. चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंटही द्याल. पुन्हा भेटूया आणखीन एका नवीन पदार्थासोबत. तोपर्यंत नमस्कार.